नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। इंस्टाग्राम वर गायकवाड अकॅडमी आहे, सर्च करा, त्याला फॉलो करा। फेसबुक वर पण गायकवाड अकॅडमी आहे, फॉलो करा। आज आपण काय बघणार आहे बघा, वर्ग। वर्ग कसा करायचा ते मॅक्सचं तुम्हाला हे 10 सेकंदात जमेल। 10 सेकंद खूप झाले, पहिल्यांदा समजावून सांगायला वेळ लागेल। जसे जसे प्रॅक्टिस करचाल ना, तसं तसं जास्त वेळ कमी वेळात लागेल तुम्हाला, ठीक आहे। तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम्पल बघा। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, जर समजा तुम्हाला दिलं 46चा वर्ग। काय दिलाय? 46चा वर्ग कसा करायचा ते। काय करायचं पहिल्यांदा, 4चा वर्ग किती? 16। काय प्रॉब्लेम आहे का? 4चा वर्ग 16। 6चा वर्ग किती? 36। 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36। लास्टच्या नंबर खाली कंपल्सरी 0 द्यायचं। लास्टच्या नंबर खाली काय द्यायचं? कंपल्सरी 0। नंतर या दोघांचा गुणाकार, म्हणजे 4 गुणिले 6, या दोघांचा गुणाकार किती होते? 4 सक्क 24। जेवढा गुणाकार येईल ना, त्याची दुप्पट करायची। 24 ची दुप्पट किती झाली? 48। ओके, नंतर या दोघांची बेरीज करा। 6 आणि 0 किती झाले? 6। 8 आणि 3 किती झाले? 11। 7 आणि 4 6 आणि 4 10 1 11। 7 आणि 4 1 1 आणि 1 2 म्हणजे आन्सर किती आलं? 21 16। समजलं असेल पहिलं एक्झाम्पल। अजून एक एक्झाम्पल सांगतो। समजा तुम्हाला इथं काय दिलं? 54चा वर्ग दिला। 54चा वर्ग कसा करायचा ते विचारलं। काय करायचं पहिल्यांदा? 5चा वर्ग किती? 25 लिहून ठेवलं। 4चा वर्ग किती? 16 लिहून ठेवलं। इथं लास्टच्या नंबर खाली काय सांगितलं तुम्हाला? कंपल्सरी 0। या दोघांचा गुणाकार, म्हणजे 5 गुणिले 4, 5 चौक किती झालं? 20। ह्या जेवढा गुणाकार येईल ना, त्याची दुप्पट करायची। 20 ची दुप्पट किती झाली? 40। योगा इथे लिहून ठेवली। या सगळ्यांची बेरीज करा। 6 आणि 0 किती झाले? 6। 1 आणि 0 किती? 1। 5 आणि 4 9 2 ला 2 आन्सर किती आलं? 29 16। समजलं का नाही? जास्त टेन्शन घेण्यासारखं काय नाही, एकदम फालतू आहे। समजते का बघा अगोदर? ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा। जरी काही प्रॉब्लेम आला तरी कमेंट्स मध्ये सांगा। नंतर बघा, तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं? 94चा वर्ग दिला। 9चा वर्ग किती? तुम्हाला माहिती आहे 81। 1 ते 20 पर्यंत सगळ्यांचे वर्ग पाठ पाहिजे। आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतो म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे। 1 ते 20 पर्यंत घरी जाऊन रट्टा मारत बसायचे, 11चा वर्ग किती, 12चा वर्ग किती, 14चा वर्ग, जास्त अवघड नाही ते। 9चा वर्ग किती? 81। 4चा वर्ग किती झाला? 16। बरोबर, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16। लास्टच्या नंबर खाली काय द्यायचं? 0। काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही। 9, आता ह्या दोघांचा गुणाकार, 9 गुणिले 4, 9 चौक किती असतो? 36। याची दुप्पट करायची। 36 ची दुप्पट किती झाली? 72। ओके, बेरीज करा। 6 आणि 0 किती झाले? 6। 2 आणि 1 किती झालं? 3। 7 आणि 1 किती झालं? 8। 8 ला 8 आन्सर किती आलं? 88 36। बरोबर, समजलं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस करूया। काय टेन्शन घेऊ नका, अवघड काही नाही। बघा इकडे, आता समजा तुम्हाला 97चा वर्ग दिला। तुम्ही म्हणसाल हे बारक बारकच घ्यायला, थोडं अवघड घेऊया अजून। 97चा वर्ग, 9चा वर्ग बघा। 9चा वर्ग किती घ्यायचा? 81। बरोबर, 7चा वर्ग किती? 49। काय प्रॉब्लेम आहे? इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नसेल। लास्टच्या नंबर खाली काय द्यायचं? 0। काय प्रॉब्लेम नाही। ह्या दोघांचा गुणाकार, 9 गुणिले 7, 9 ही 7 किती झाले? 63। दुप्पट करायचे, लगेच 63 गुणिले 2 करू नका। काय करायचं? 63 ला डिवाइड करा 60 आणि 3। 60 ची दुप्पट किती झाली? 120। 3 ची दुप्पट किती झाली? 6। 120 आणि 6 किती झाले? 126। दोघांची 126। दोघांची बेरीज करा। 9 आणि 0 9, 6 आणि 4 10, 7 आणि 1 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 8 आणि 1 9 आन्सर किती आलं? 94 0। काय अवघड आहे का? अजून अवघड घेऊ बघ। 98चा वर्ग, 9चा वर्ग किती? 81। 8चा वर्ग किती? 64। लास्टच्या नंबर खाली 0। इथंपर्यंत सर्वांना माहिती आहे। त्या दोघांचा गुणाकार करायचा, 9 गुणिले 8, 9 8 किती झाले? 72। लगे 72 गुणिले 2 करायचं नाही, फोड करा त्याला। 70 ची दुप्पट 140, 2 ची दुप्पट 4, 140 आणि 4 किती झाले? 144। योगा इथं 144। बेरीज करा। 4 आणि 0 4, 6 आणि 4 10, 7 आणि 1 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9 आन्सर किती आलं? 96 04। काय अवघड वाटतंय का? अजून अवघड घेऊ, 99चा घेऊया। 99चा वर्ग, 9चा वर्ग किती आला? 81। 9चा वर्ग किती आला? 81। लास्टच्या नंबर खाली काय द्यायचं? 0।
नऊचा वर्ग 81, नऊचा वर्ग 81, लास्टचा नंबर खाली काय द्यायला सांगितले, झिरो सांगितले, ह्या दोघांचा गुणाकार 9 गुणिले 9 किती आलं, 81. लगेच आपल्या गावठी भाषेत 81 गुणिले 2 करायचं नाही, कॉमन सेन्स यूज करायचा. 80 ची दुप्पट किती झाली, 160. 1 ची दुप्पट किती झाली, 2. 160 आणि 2 किती झालं, 162. बस काय उघड मॅथ्स, दोघांची बेरीज 1 आणि 0 1 8 आणि 2 10 अच्छा 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 आन्सर किती आलं, 9801, 9801. काय प्रॉब्लेम आहे का? आता थोडस याच्यामध्ये एक नवीन एक येते बघा, इंटरेस्ट जरा येतो, जर नीट लक्ष द्यायच्यामध्ये. आता समजा काय दिले तुम्हाला, 36 चा वर्ग दिले. काय दिला, 36 चा वर्ग काढायला सांगितलं. 3 चा वर्ग किती येतोय, 9. 6 चा वर्ग किती येतोय, 36. काय प्रॉब्लेम आहे, ऍज इट इज. 3 चा वर्ग 9, 6 चा वर्ग किती, 36. आता बघा इथं बघताना कसं, इथं घर किती येते, 2. इथं घर किती येते, 1. बघताना पण जरा कसं वेगळं वाटतं का नाही, इथं 2 घर येते भावाकडे, ह्याच्याकडे 1 कमी आहे, जरा वेगळं वाटतं थोडं. आता एक साधा विचार करा तुम्ही, हे 9 आणि 0 9 ह्या दोघांमध्ये काय फरक आहे का, दोघांचा पण अर्थ काय, 9 हे पण 9 आहे, हे पण 9 आहे. तुम्ही ह्या 9 च्या इथं 9 आहे, 9 च्या डावीकडे तुम्ही घरापर्यंत जरी 0 देत बसला ना, तरी त्याचा अर्थ बदलत नाही, त्याचा अर्थ 9च राहतो. पण ह्याच 9च्या उजव्या हाताला 1 जर घर दिलं तर त्याचा फरक काय होतो, 90. अजून एक घर दिल्यावर काय होतोय, 900 होते. पण डाव्या हाताकडे इकडे घर दिली ना, काहीही फरक पडत नाही. उजव्या हाताला दिला ना, भावाला फरक पडतोय म्हणायचं. इथं काय करायचं, जिथे 1 घर आहे ना, त्याच्या डाव्या हाताला 1 0 देऊन टाकलं, काही चेंज केलं नाही, 9 आहे, 3 चा वर्ग 9, पुढे फक्त 0 देऊन टाकलं. 6 चा वर्ग किती, 36. बस बाकीचं ऍज इट इज, लास्टच्या नंबर खाली 0. ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 6 किती येते, 18. त्याची दुप्पट करा, 18 ची दुप्पट किती झाली, 36. बस बेरीज करा, 6 आणि 0 किती, 6. 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. आन्सर किती आलं, 1296. काय प्रॉब्लेम आहे का सांगा. अजून एक एक्झाम्पल घेऊ, थोडं तुम्ही कन्फ्युज झाला असताल, अजून एक एक्झाम्पल बघू. समजा इथं काय दिलं, 42 चा वर्ग. बोर होत नसेल बघ, 4 चा वर्ग किती, 16. 2 चा वर्ग किती, 4. तुम्हाला काय सांगितलं, घर इथं 2 घर आहे, ते इथे 1 घर आहे, जरा दिसायलाच कसर वाटायला लागलं, 1 0 डाव्या हाताला देऊन टाकलं, आता बरं दिसायला लागलंय जरा. लास्टच्या नंबर खाली काय दिलं, 0 दिला, काय प्रॉब्लेम नाही. ह्या दोघांचा गुणाकार करा, 4 गुणिले 2, 4 2 8. तुम्हाला काय सांगितलं, 8 ची दुप्पट करा, 16. बेरीज करून टाका, 4 6 6 1 7 1, आन्सर आलं 1764. काय प्रॉब्लेम आहे का, काय प्रॉब्लेम जरी असेल तर कमेंट्स मध्ये सांगा, काही टेन्शन घेऊ नका. मॅथ्स म्हणजे अवघड नाही, पहिली गोष्ट, काही अवघड नाही मॅथ्स, एकदम चिल्लर आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त नीट व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि जरा घरी जाऊन प्रॅक्टिस करा. व्हिडिओ बघितला म्हणजे सोडून दिलं, मला जमते असं होत नाही. जाऊन घरी 10-15-20 एक्झाम्पल जरा प्रॅक्टिस करायची, नोटबुक करायची, नाहीतर कुठं पण आपण रद्दीसारखे पेजेस घेऊन तसं करू नका काय. अजून एक एक्झाम्पल बघा, 52 चा वर्ग. 5 चा वर्ग किती, 25. 2 चा वर्ग किती, 4. हे भाव दिसायला भारी दिसतोय, हा भाव दिसतोय का दिसायला भारी, 1 कमी आहे ज्याकर, 0 पुढे देऊन टाकलं. लास्टच्या नंबर खाली काय दिलं, 0. ह्या दोघांचा गुणाकार करा, 5 गुणिले 2, 5 2 किती, 10. ह्या 10 ची दुप्पट करा, किती आले, 10 ची दुप्पट 20. बेरीज करा, 4 आणि 0 4, 0 ला 0, 5 आणि 2 7, 2 ला 2. आन्सर किती आलं, 27 0 4. समजलं का नाही. अजून एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलला टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघ आता समजा 63 घेतलं, 63 चा वर्ग. 6 चा वर्ग किती, 36. 3 चा वर्ग किती, 9. ही भाऊ दिसायला कसा टापटीप दिसते, हा दिसायला टापटीप आहे का, नाही. 1 0 देऊन टाकलं, 1 घर कमी, त्याला 1 0 पुढे देऊन टाकलं, डाव्या हाताला, उजव्या हाताला दिलं की प्रॉब्लेम आहे. लास्टच्या नंबर खाली काय द्यायचं, 0. दोघांचा गुणाकार, 6 गुणिले 3 किती येते, 37 18. 18 ची दुप्पट किती आली, 36. बेरीज करून टाका, 9 आणि 0 9, 6 ला 6, 6 आणि 3 9, 3 ला 3, 39 69. अवघड आहे का सांगा, नाहीतर आपण गावठी 63 गुणिले 63 करणार, 3 ला 3, 6 ला 6, तसलं करायचं ना. स्मार्ट व्हायचं जरा, आपल्याला बारक्यापणापासून तसलं शिकवलंय, जरा स्मार्ट व्हायला पाहिजे, आपल्याला पेमेंट भेटणार आहे गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये, स्मार्ट व्हायचं थोडं. आता बघा नेक्स्ट, अजून एक एक्झाम्पल याच्यावर प्रॅक्टिस करू आपण. 72 चा वर्ग, ठीक आहे. 7 चा वर्ग किती, 49. 2 चा वर्ग किती, 4. हा भाऊ टापटीप दिसतोय, हा टापटीप दिसतोय का, अजिबात दिसत नाही. डाव्या हाताला 1 0 देऊन टाकला, आता टापटीप दिसत आहे.
लास्टच्या नंबर खाली काय दिला, झिरो. दोघांचा गुणाकार करा, 7 × 2, 7 × 2, 14, 14 ची दुप्पट किती आली, 28. बस बेरीज, दुसरं काय करायचं नाही. 4 × 0, 4, 8 × 0, 8, 9 × 2, 11, 4 × 1, 4 × 1, 5, 51, 84. मला वाटते समजलं असेल, जरी समजलं नसेल तरी पण सांगा. अजून एक याच्यामध्ये ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं ते. बघा इथं समजा, इथं काय दिलंय, 35 चा वर्ग दिलाय. नीट ऐका ट्रिका. ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे, संख्येच्या शेवटी पाहिजे हा, संख्येच्या शेवटी 35 च्या पाठीमागे काय तुम्हाला 5 दिसते, त्या संख्येचा वर्ग कसा करायचा, ह्या 5 चा वर्ग करा. 5 चा वर्ग किती आला, 25. काय प्रॉब्लेम नाही, ह्या 5 चा विषय कट झाला. आता हे इथं राहिले काय, 3. 3 च्या पुढली संख्या काय, 4. 3 × 4 = 12, म्हणजे 35 चा वर्ग किती आला, 1225. बस. फॉर एक्झाम्पल अजून एक बघा, 45 चा वर्ग. लास्टला 5 पाहिजे हा, 5 चा वर्ग काय, 25. हे तर राहिले काय, 4. 4 च्या पुढली संख्या कुठली आहे, 5. 4 × 5 = 20, म्हणजे 45 चा वर्ग किती आला, 20 × 25. समजतंय का. अजून एक एक्झाम्पल बघा, समजा 65 चा वर्ग करायचा, काय शेवटी 5 आहे, 5 चा वर्ग किती, 25. लिहून ठेवलं इथं. हे तर राहिले काय, 6. 6 च्या पुढली संख्या कुठली, 7. 6 × 7 = 42. बस विषय कट, 42 × 25. समजतंय का नाही ते सांगा कमेंट्स मध्ये. सगळ्यांनी सांगा काय भावना, कुणीही हे करू नका, कुणी पण बघा, कुठून पण बघा, फक्त कमेंट्स मध्ये सांगा की सर समजलंय, नाही समजलं तर काही समजलं नाही ते पण सांगा. अजून एक एक्झाम्पल बघा, समजा विचारलं 55 चा वर्ग, लास्टला 5 आहे का नाही, 5 चा वर्ग किती, 25. विषय कट. हे राहिले काय, 5. 5 च्या पुढली संख्या कुठली, 6. 5 × 30. बस आन्सर आलं, 30 × 25. काय अवघड आहे वर्ग म्हणजे, आपण ते गुणाकार करत बसतो बारके होणे. बघा इकडं नेक्स्ट एक्झाम्पल अजून, नंतर 95 चा वर्ग. तुम्ही म्हणसल बारक वर्ग घ्यायला, जरा मोठी संख्या घे घ्या. 95 चा वर्ग, 5 चा वर्ग काय, 25. ओके, हे तर काय, 9. राहिले काय, 9. 9 च्या पुढली संख्या कुठली, 10. 9 × 10 = 90. आन्सर किती आलं, 90 × 25. काय प्रॉब्लेम आहे का बाबा, प्रत्येक टाईपचं गणित तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर झालं. तरी पण प्रॅक्टिस करायची म्हणलं, अजून एक 2-3 गणिताची प्रॅक्टिस करूया जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. आता समजा 67 चा वर्ग आहे, कशाचा वर्ग आहे, 67 चा वर्ग. 6 चा वर्ग किती, 36. 7 चा वर्ग किती, 49. ओके, लास्टच्या नंबर खाली 0, नंतर काय, 6 × 7, 6 × 7 किती, 42. त्याचे दुप्पट करायचे, 42 × 2 करू नका, 4 ची दुप्पट किती, 80. 2 ची दुप्पट किती, 4. 80 × 4 किती झाले, 84. संपला विषय, बेरीज करायचे. दुसरं काय, 9 × 4 = 8, 8 × 7 = 14, 7 × 1 = 3, 4. आन्सर किती आलं, 44. काय अवघड आहे का. अजून एक एक्झाम्पल घ्या, 52 चा वर्ग. बघा, 5 चा वर्ग किती, 25. 2 चा वर्ग किती, 4. बरोबर आहे, इथं 2 घर आहेत, भावाकडे 1 घर कमी दिसायला, कसं तर दिसायला लागलं, 1 × 0 = 2 टाकलं पुढं, लास्टच्या नंबर खाली काय दिलं, 0. दोघांचा गुणाकार, 5 × 2 किती असते, 5 × 2 = 10. 10 ची दुप्पट किती येते, 20. बस बेरीज करायचे, 4 × 0 = 5 × 2 = 7 × 2 = 2. काय अवघड आहे. 10 सेकंद जर तुमचे जास्तच प्रॅक्टिस असेल ना, 5 सेकंदात तुम्ही आन्सर येते. 5 सेकंद खूप झाले, 5 सेकंद पण. नीट व्हिडिओ बघायचा आहे, घरी जाऊन प्रॅक्टिस करायचे. अजून पण सांगतोय, विदाऊट प्रॅक्टिस काहीही होत नाही. तुम्ही मॅथ्स शिकला म्हणजे झालं असं होत नाही, मॅथ्सला कंटिन्यू प्रॅक्टिस लागते. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. वर्गला काय प्रॉब्लेम आहे का तरी पण सांगा, हा वर्गचा पहिला पार्ट आहे. पहिला पार्ट हा 2 अंकी संख्येचा वर्ग होता. किती अंकी संख्येचा, 2 अंकी. नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे ना, तो 3 अंकी संख्येचा पार्ट आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसेल अशी मी अपेक्षा करतोय. जरी काय प्रॉब्लेम असेल मला कमेंट्स मध्ये सगळ्यांनी सांगा की बाबा सर याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला. आणि अजून एक गोष्ट सांगतोय, हे आपल्या नॉर्मल वर्ग कसा करायचे, नॉर्मल तुम्हाला एक ट्रिक दाखवलं. घन असेच करायचे, घनमूळ काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. हे सगळे चॅप्टर आहेत ना, अख्खं मॅथ्सचं तुम्हाला बुरटं वाटेल, ट्रस्ट ठेवा माझ्यावर, बुरटं. काही अवघड नाही मॅथ्समध्ये. तुम्हाला पोलीस भरती असेल, आरोग्य सेवक असेल, तुम्ही रेल्वेची एक्झाम असेल, आउट ऑफ आउट मार्क जर नाही घेतले तुम्ही मला बोला डायरेक्टली, काहीही अवघड नाही. चॅनल फॉलो करा, फक्त ट्रिक्सले शिकायचं आहे सर्व. दुसरं एकही तुम्हाला एक्स आणि वाय, अख्ख्या तुम्हाला जेवढं तुम्हाला व्हिडिओ देतोय ना त्याच्यामध्ये जर एक्स वाय मी जर मानलं तर एकही तुम्हाला कधी व्हिडिओ देणार नाही. मी स्वतःच कधी एक्स वायनं कधी कुठली गणित केली नाही. तरी पण बघा तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. कमेंट्समध्ये काय चुका झाल्या असेल ते सांगा मला.
चॅनल सबस्क्राईब करा, आता नवीन आहे, पहिली गोष्ट मला काहीही मीडियामधलं येत नाही, तुम्ही सपोर्ट करा, शिकायला लागलो आहे, जरी माझ्याकडनं काय चुका झाल्या सांभाळून घ्या, आपलाच भाऊ आहे म्हणून. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करा तेवढा, उद्या भेटू आपण. थँक्यू सो मच.